बर आता तिकडे येतो थांब जरा. हाय एवरीवन, आता आम्ही तुमच्या समोर एक छोटस नाटक सादर करणार आहोत. त्याचं नाव आहे इंस्टा रामायण. तर याच्यामध्ये हे नाटक आम्ही जस्ट एक फन पार्ट म्हणून करत आहोत, तर कोणी प्लीज वाईट मानून घेऊ नका. ठीक आहे, तर इंस्टा रामायणाची कन्सेप्ट ही अशी आहे. अशी कन्सेप्ट आहे की रामायणाच्या काळामध्ये जर मॉडर्न टेक्नॉलॉजी आली असती तर रामायण कसं झालं असतं. एक्झाम्पल, राम आणि त्याचे वडील दशरथ यांच्यामध्ये कॉल्स झाले असते, स्काईप कॉल झाले असते, ईमेल झाले असते, व्हॉट्सअप झाले असते. सीतेने रामाला व्हॉट्सअप करून सांगितलं असतं की आहो हे आणून घ्या घरामध्ये, माझी इथे नाही हे घरात. तर अशा पद्धतीचे एक्स वाय झेड एक्झाम्पल्स आहेत. तर आता एक सिच्युएशन आम्ही इथं मांडणार आहोत, त्याच्यामध्ये आहे की सीतेचं ऑलरेडी अपहरण झालेलं आहे. ठीक आहे, आणि लक्ष्मण आणि राम हे तिच्या शोधात निघालेले आहेत. तर हे सगळं आधी बघण्या अगोदर आपण बघूया कोणी कोणी कोणता रोल केलेला आहे. प्रसाद हा रामाचा रोल करत आहे. रवींद्र राम आहे. हा रामाचा रोल करत आहे. लक्ष्मणाचा रोल करत आहे अक्षय उर्फ रवींद्र उर्फ प्रसाद. रावणाचा रोल करत आहे अजय. मी आहे दशरथाच्या रोल मध्ये. तर आता बघूया राम आणि लक्ष्मण हे सीतेचा शोध कसा घेत आहे मॉडर्न टेक्नॉलॉजी वर. रे लक्ष्मणा काय लागत नाहीये रे, ट्राय कर परत दादा, आयडियाची रेंजेस नाही इकडे. हॅलो काकू, राम बोलतोय. आमची सीता आहे का तिकडे? हो का, बरं बरं, ठीक आहे, नाही डोंट वरी, काय प्रॉब्लेम नाही. हो मी नंतर कळवतो तुम्हाला. ओके बाय बाय. हे सगळं ना तुझ्यामुळे झालेलं आहे. तुला काय झालं होतं घराच्या बाहेर जायच्या आधी लाईन मारून जायला? दादा वहिनीवर कोण लाईन मारणार आहे? अरे मी ती लाईन नाही म्हणते, मी जमिनीवरची लाईन म्हणतोय, जेणेकरून ती ओलांडून पलीकडे गेली नसती. बघ बघ तू ट्राय कर, मी पण फोन लावतो दोन तीन जणांना. अरे बाबांचा फोन. हॅलो, हां बोला बाबा. हां मी काय बोल, काय म्हणतो? अहो बाबा इथं खूप मोठा प्रॉब्लेम झाला. मी आणि लक्ष्मण इथे जंगलामध्ये फसतोय, सीता एकतर सापडत नाहीये. मी असं करतो सीता सापडल्यावर तुम्हाला फोन करतो. काय करशील पण नक्की. ओके संध्याकाळी करतो. ओके बाय बाय. दादा हे बघ जटायूने काय ट्विट केलंय, सॉ सीता अँड रावण फ्लाइंग टुवर्ड्स लंका. रावण म्हणजे तो लंकेचा रावण का? म्हणजे आता आलं युद्ध, आलं सैन्य, आलं एवढा मोठा खर्च आला, आपण दोघेही त्या जंगलात एकत्र, थोडं सगळं कसं अरेंज करायचं? घाबरू नकोस दादा, इन्स्टा कॅम्पस नावाचं एक ऍप्लिकेशन आहे, ते देशभरातून आपल्यासाठी सैन्य शोधतील. SOEN थ्रू ऑनलाईन सिक्युअर एक्झाम्स घेतील, व्हिडिओ इंटरव्ह्यू घेतील, आणि आजकाल तर ते कॅन्डिडेट बॅकग्राऊंड चेक करायचे सुद्धा प्लॅन मध्ये. घाबरू नकोस, एक नंबर सैन्य तयार होईल. बट ते जे काय करायचं ते कर, पण लवकरात लवकर सैन्याची अरेंजमेंट कर. कळालं? हो. ओके, तर अशा पद्धतीने इन्स्टा कॅम्पसचा यूज करून राम आणि लक्ष्मणने त्यांची वानरसया हायर केलेली आहे. रावणाचा आता कॉल करणार आहेत राम. तर बघूया त्यांचा कॉल कसा असणार आहे. लक्ष्मण. हा दादा, तुझ्याकडे रावणाचा नंबर आहे ना? हो घे ना, दे बरं जरा मला. 8308-766-865. ओके. अरे अरे, TLT मधल्या प्रोनिधीचा नंबर आहे. अरे ते आहेच रावणासाठी, पण आपल्याला खऱ्या रावणाचा नंबर पाहिजे. बघ असेल तर हा ट्राय कर ना. बघ 7756-987-951. ओके. हॅलो राव, रावण स्पीकिंग. हॅलो राम स्पीकिंग. बोल. देख मेरे बीवी को किडनॅप करके, मेरे बीवी को किडनॅप करके हाँ वो जो भी हो, लेकिन उसे किडनैप करके तूने बहुत बड़ी गलती की. अब मैं मेरी वानर सेना लेके तुझ पे अटैक करने वाला. आ जा तुझे जाना. अब तू जल्द से जल्द युद्ध के लिए तैयार हो जा. क्या के लिए? और मैंने तुझे इलॉग से डिजिटली साइन करके युद्ध नामा भी भेजा है. ऐसे में पड़ा होगा. ए बेबी, विजन चेक कर रहे, ईमेल आया क्या? ऐसा
आया ना? आया हाँ, चला तू युद्ध के लिए तैयार हो जा, समझा क्या? सुन, युद्ध करने के पहले जानता है मेरी सेना को, जानता है तू कहाँ से ट्रेनिंग की, कहाँ से हायर की, कुछ कुछ नॉलेज है क्या उसका? नहीं पता तो सही। सुन, Naukri.com से हायर किया, टॉप के लोग हायर किया, और जानता है ट्रेनिंग भी दिलाया कहीं अच्छी अच्छी जगह पे। अरे वो Sign.com से हायर किया। अरे वो सब छोड़, मैंने मेरी सेना को इंस्टा कैंपस से हायर किया है, और मैंने सारा युद्ध का ट्रेनिंग उन्हें इंस्टा स्किल से दिया है। तूने सुना इंस्टा कैंपस, इंस्टा स्किल से सॉफ्टवेयर के बारे में कुछ पता है तुझे? अरे अरे राम भाई, सुना है यार, वो इंस्टा स्किल और इंस्टा टैलेंट के बारे में बहुत सुना है। काम कर, तू सीता को वापस लेके जा, मेरा सॉफ्टवेयर दे दे। वो सब छोड़, तुझे हनुमान तो पता होगा? हनुमान? अरे यार, आधे ज्यादा श्रीलंका जला के चले गया। हाँ, तो उस हनुमान को मैंने इंस्टा टैलेंट से हायर किया है, उसके स्किल फिट और कल्चर फिट दोनों 100% है, पता है क्या तुझे? हाँ मैंने सुना है यार। अब मैं वानर सेना लेके अटैक करने वाला हूँ, तू देख। नहीं नहीं, एक काम कर, एक काम कर, तू ना वापस लेके जा, मैं सीता को वापस भेज, विभीषण तैयार कर रहे। अब तू आजा युद्ध करने के लिए, देखता हूँ मैं। चल अब आजा, चल ले नौकरी वाले को हायर कर। अशा पद्धतीने रामाचं आणि रावणाचं युद्ध होणार आहे, बघूया भयंकर आहे का ते कॉमिक आहे। दो मिनट हाँ, बाद में करता। रावणाच्या मध्ये आम्ही जिंकायला आलोय माहिती का? नंतर फोन करतो मी तुम्हाला। मी त्या संदर्भात तुला फोन केला। हा बोला ना। की आता मी आता माझा लिंक्डइन अकाउंट चेक करतो, त्याच्यावर करिअर अनुभवने पोस्ट केलेली आहे की त्यांचं ते फ्री सबस्क्रिप्शन आहे, ठीक आहे? तर तू आपली सगळी सेना आहे ना, त्याच्यावर ना हायर कर। अहो बाबा, ते माहिती मला इंस्टा टॅलेंट बद्दल माहिती का? मी माझं सगळं सैन्य तिथूनच हायर केलेलं आहे। तो इथे रावणाचा अंत झाला आहे आणि तुम्हाला वाटत असेल की आता आमचं नाटक इथे संपलेलं, पण नाही, पिक्चर तर अशा पद्धतीने रामाने रावणाचा वध केलेला आहे, पण रावणाच्या आत्मेला थोडासा पश्चाताप झालेला आहे त्याने सगळे कृत्य केल्याबद्दल। तर बघूया त्याचा आत्म्याचा पश्चाताप कसा आहे। थँक्स गॉड, ये लास्ट युद्ध से मैंने ये जान लिया की अच्छी टीम के लिए, अच्छे बिजनेस के लिए, अच्छे क्रिएशन के लिए एक अच्छे एम्प्लॉयर की जरूरत होती है, अच्छी टीम की जरूरत होती है और अच्छी ट्रेनिंग की जरूरत होती है। मैंने लास्ट टाइम गलती की, यदि गलती नहीं करूंगा और मैं हायर करूंगा पीपल को सिर्फ इंस्टा टैलेंट से, हायर करूंगा इंस्टा टैलेंट से और उन्हें ट्रेनिंग दिलाऊंगा इंस्टा स्किल से। इंस्टा टैलेंट, इंस्टा स्किल, धन्यवाद। एनी क्वेश्चंस?